नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा आता वाढतच चाललाय। सोमवारी दिनांक 8 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 7 गावे आणि 3 पालिकांमध्ये 33 कोरोना रुग्ण आढळून आलेत। दिनांक 8 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 25 रुग्ण, चाकणमध्ये 4, आळंदीमध्ये 2, राजगुरुनगरमध्ये 2 असे 39 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती खेड तालुक्यात आरोग्य प्रशासनानं दिली आहे। चाकण मार्केट समोरील PWDच्या जागेत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह बेवारस स्थितीत सोमवारी दिनांक 8 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास आढळून आला। परिसरातील नागरिकांनी याबाबत चाकण पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय। चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत। चाकणमधील विविध कारखान्यात प्रतिवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा होतोय। या सप्ताहाचा मुख्य हेतू औद्योगिक कामगार, अधिकारी आणि सर्व लोकांमध्ये सुरक्षाविषयी जागृती निर्माण करणे आहे। या सप्ताहात सुरक्षाविषयी जागृतीसाठी औद्योगिक परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। चाकण MIDCत छोटे मोठे 700 पेक्षा अधिक उद्योग आहेत आणि या सप्ताहात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होत आहेत। चाकण MIDC मध्ये येणाऱ्या अवजड वाहनांबरोबरच या भागातून पुढे जाणाऱ्या ट्रेलर, कंटेनर अशी अवजड वाहनांची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून तळेगाव मार्ग चाकणहून वळवण्यात येते। अहोरात्र अशी अवजड वाहनं तळेगाव ते चाकण या नागमोडी रस्त्यावरून सुसाट धावत आहेत, यामुळे अनेक निरपराध अपघाताच्या दाढेत येत आहेत। चाकण शुक्रापूर मार्गावर सुद्धा अशा अवजड वाहतुकीनं अनेक किरकोळ ते गंभीर स्वरूपाचे अपघात सातत्यानं घडत आहेत। तळेगाव चाकण चफुला या महामार्गाचं काम तातडीनं सुरू करून अपघातांबाबत आणखीन सुपातले जात्या जाण्यापूर्वी या रस्त्याचं काम मार्गी लावण्याची मागणी होती आहे। खेड तालुक्यात यंदा महाशिवरात्री निमित्तानं श्री क्षेत्र भीमाशंकरसह भोरगिरीतील कोटेश्वर मंदिर, चास्कमान धरण परिसरातील अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या डोंगरावरील शंभू महादेव, थोरले बाजीराव पेशवे यांची सासूरवाडी असणाऱ्या चास येथील नदी काठावरील पेशव्यांचं सोमेश्वर मंदिर, पूर्वे पट्ट्यात श्री क्षेत्र गुळाणी परिसरातील वाकळवाडीतील ऐतिहासिक वाकळेश्वर मंदिर, चाकण येथील चक्रेश्वर मंदिर तसेच राजगुरुनगरीतील ऐतिहासिक आणि पौराणिक अशा असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिर भाविक भक्तांसाठी 3 दिवस आता बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतलाय। 11 मार्चला होणाऱ्या महाशिवरात्रीला ठिकठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला तसेच सरपंच पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आल्या। श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला लाखो भाविकांची गर्दी होत असते, मात्र वाढत्या कोरोनामुळे 10 ते 12 मार्च असे 3 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर परिसर सुद्धा बंद करण्यात येणार असून रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। भाविकांनी घरीच राहून आरोग्याची काळजी घेऊन मंदिर दर्शनासाठी आग्रह न धरता घरीच थांबण्याचं आवाहन भीमाशंकर देवस्थानच्या सचिव तथा खेडच्या तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी केलंय। ज्यांची उपस्थिती या ठिकाणी होते ते आदरणीय पत्रकार तुकाराम। जागतिक महिला दिनानिमित्तानं खेड पंचायत समितीच्या वतीनं कोविड काळात गाव पातळीवर उत्कृष्ट चांगलं काम केल्याबद्दल ग्रामसेविकांचा सत्कार सभापती भगवान पोखरकर, उपसभापती चांगदेव शिवेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी पदाधिकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुणे जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती आणि ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी मार्फ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आमचा गाव आमचा विकास या मोहिमेअंतर्गत खेड पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिराला अनेकांनी चक्क ठेंग दाखवल्याचा प्रकार समोर आलाय। मोजकेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। दरम्यान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं।
यावेळी महामुंगे कोविड सेंटरच्या समुपदेशिका अपेक्षा बोरकर यांचा कोविड काळातील उत्कृष्ट सेवा आणि नियोजनाबद्दलचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या माध्यमातून महासमृद्धी समीक्षकरण अभियानांतर्गत खेड तालुक्यातील महिला बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या विक्री केंद्राचा शुभारंभ सोमवारी दिनांक 8 मार्च 2021 रोजी करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताचे खेड तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांनी आपल्या कला कौशल्यानं तयार केलेल्या वस्तूंना हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. खेड पंचायत समितीच्या आवारातील जागेत महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ ग्रामीण भागातील कडधान्य आणि विविध हस्तकलेच्या वस्तूंना आता हक्काची जागा मिळाली आहे. जागतिक महिला दिनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या खेड तालुक्यातील पंचायत समितीत महिलांसाठी सखी कक्ष उभारण्यात न आल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे जिल्हा परिषदेनं माध्यमातून केलेला दावा खोटा ठरल्याचं दिसून आलं. खेड पंचायत समिती आणि महिला सखी कक्ष स्वतंत्र रूम मध्ये का तयार करण्यात आला नाही याबाबत प्रसार माध्यमांनी विचारणा केल्यानंतर उशिरा प्रशासन जाग झालंय. सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी घाईनं पंचायत समितीच्या आवारात बंद अवस्थेत असणाऱ्या निवासी रूम मध्ये घाईघाईनं एक फलक लावून फीत कापून आपल्या कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला सखी कक्षाच्या प्रशासनाच्या भिंतीवरील तक्रार पेटीचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुरेखा मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्त सुरेखा मोहिते पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जागतिक महिला दिनाचं औचित्य माझ्या पंचायत समितीमधील सर्व सन्माननीय सभापती उपसभापती सर्व सन्माननीय सदस्य सर्व साहेब असतील बाकी त्यात प्रत्येक जण म्हणजे सत्कार म्हणण्यापेक्षा आमचा जो सन्मान आहे महिलांचा तो करण्यासाठी प्रत्येक जण आज म्हणते की आज जागतिक महिला दिन आहे. कोणी तोंडी शुभेच्छा देते कोणी. जागतिक महिला दिनानिमित्त खेड पंचायत समितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून एकत्रित आलेल्या महिलांना अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात तर महिलांनी हा दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिलांसाठी. मध्ये काय लेका चेष्टा करतो ताईची. हां चला.
शेयर करेंगे ना आप पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी गटार गंगा रस्त्याच्या कडेने वाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. येथील आंबेठाण चौक ते तळेगाव चौक या दरम्यान ठिकठिकाणी अशी अवस्था पाहायला मिळते. म्हाळुंगे येथील युवा कार्यकर्ते संदेश राजन जाधव यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाघोली येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.